करिए अपनी। पण खोल्यामध्ये पण खूप हे असते, म्हणजे कोण गरीब असते कोण श्रीमंत असते हे, पण मोठ्या लोकांच्या समजतेन म्हणजे काय खोली बोलल्यानंतर सर्वच अमीर अमीर असं नाही, त्याच्यामध्ये गरीब पण असतात ना हे, सर्वच गरीब ते आम्ही डोक्याला टेन्शन आलं त्या मुलांच्या दवाय पाण्याने नको नको झालंय असं वाटतं। देवाला म्हणजे एक दिवस चांगला देम जाऊ दे बाबा आम्हाला, कुठे कामाला गेलो तरी ती जीवाला भीती, आपण आलो की आपल्या मुलं कुठे मुला मुलांना त्रास होईल काय होईल। पहिले मी पण अशी डोक्यावर घेत होती, पण आता हाटक आल्यापासून ते नाही घेत, आणि सावलीची पण गरज लागते मला। दिवस रात्र लोकांची मॅडम लोकांची हांडी घासा, डस्टिंग करा, पोचा करा, पगार वाढवत नाही, 1,500 आणि 2,000 त्या मागायचे, याच्यामध्ये कसं पुरत पण नाही ते। घरात आल्यावर अशी मॅडम लोकला पगार वाढवा, मॅडम बोलला काय पगार वाढवणार, काम सोडा सांगते, काम सोडा सांगतात, डायरेक्ट सांगतात काम सोडा। असे मी माझी 3-4 कामं सोडली। होत नाही हाताने, पाण्याची बॉटल घेऊन 1 लिटरची बॉटल पण उचलू शकत नाही अशी परिस्थिती आहे माझी। खूप त्रास होतो मला, हाताचं ऑपरेशन आहे, एंजियोग्राफी इंजी प्लास्टिक झालेलं आहे, जास्त धावपळ केली तर दम बी लागतो, दम लागतो, जास्त धावपळ नाही करू शकत मी, बाहेर निघत नव्हतो आणि कोण घेत पण नव्हतं कामाला ना, असं वाटायचं अंगामध्ये वांदे आमच्या लोकांचे झालेले लॉकडाऊन मध्ये। करणार काय, सुरुवातीचा लॉकडाऊन झालं त्याचे खूप हाल झाले आमच्या लोकांना, काम नाही, धंदा, कांदा नव्हता, बटाटा नव्हता घरामध्ये, ही परिस्थिती आमची झाली होती। धंद्याला येणार नाही तर पैसा कुठून भेटणार असं झालं, आणि कोणी कोणाकडे मागायचं बोलल्यानंतर असा प्रश्न उठायचा, कोण देत नव्हतं, दुसऱ्याकडे जरी मागितलं दिले तर त्याला पुढच्या टायमाला द्यायचं कुठून हा प्रश्न, हा प्रश्न त्याच्याऐवजी दुसऱ्याकडचे नाही मागितलेलं वर जे आपल्याकडे त्याच्यातच ऍडजस्ट करून घेतलेलं आहे, तसं तरी मुलांना बोल बाबा खूप त्रास झाला आम्हाला, आणि अचानक झालं ना लॉकडाऊनचं माहीत नव्हतं ना। हा माझा दागिना, माझी पोरगी आजारी पडली होती, त्यामुळे मी बांधून ठेवला सोनाराकडे, पण गिरवी ठेवला, पण हा आता खातो ते मी नकली घालते ना, तर तुमच्या नजरेत येणार काय असली आहे म्हणून, असली म्हणून समजू नका हा नकली आहे। आज झाडू पोछा केला नाही तर बालदी उचलली नाही तर
मला रात्रीचा त्रास होते पण मी दाखवणार कोणाला का, ते माझ्या मुलीचा जीव वाचावं म्हणून. आणि मग त्या मुलीला चाराने भेटणार, दवापाणी आणणार, त्याच्यासाठी मी दव्यासाठी झटते. मला दुसरं काही नको, मी उपाशी मी राहीन, पण माझ्या मुलीच्या दव्याचं करणारे असते ना त्यांचे खूप आभार म्हणेन. ईश्वराला सांगेन तू कुठून प्राप्त झालास माझ्यासाठी, हेच तुझे उपकार, दुसरं काय नको मला. जागा माझी 200 रुपये भाड्याने आहे हो दिवसाला, मग बसतो नाही तर नाही बसतो. आता लॉकडाऊन मध्ये पण पैसे भरून दिले पण 10,000 रुपये कमी घेतले तिने माझ्याकडून, 10,000 कमी केले. ते पण लय खूप खूप तिला विनवणी केली तेव्हा 10,000 कमी घेतले, नाही तर 200 रुपया प्रमाणे जागा आहे ती माझी. आता तुम्ही चलून बघू शकता. Thank you.